पनवेल तालुक्यात ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाला झटका बसला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती देवीदास पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जितेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील महायुतीचे सरकार आणि पनवेल उरण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास होत असून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेका पक्षाचे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जितेकर, उबाठा गटाचे पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती देवीदास पाटील, युवा उद्योजक मंगेश लबडे, रवींद्र जितेकर, दयानंद जितेकर, अनूप जितेकर, दीपक डाऊर, निलेश गायकवाड यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, भाजप नेते प्रवीण मोरे, प्रवीण खंडागळे, डॉक्टर अविनाश काताडे, भातांडचे सरपंच तानाजी पाटील, के ए म्हात्रे, ज्ञानेश्वर सुर्वे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सर्व मंडळी सक्षम आहेत. आम्हाला सर्वांना आमची लढाई पालकमंत्र्यांची नाहीये, आमची लढाई सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये, सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने विकास त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी लढाई आहे. कोकणाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून महामंडळाचं नियमिती करणं, तिथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत भूमिपुत्रांच्या ते सोडवणं, कोकणवासियांना येणाऱ्या काळामध्ये इथले असणारे प्रकल्प आणि प्रकल्पाचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे पालकमंत्री हा विषय हा दुय्यम आहे आणि आम्हाला खात्री आहे की या तिघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कोकणवासियांना न्याय देण्याचं काम नक्की करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.